भारतीय संस्कृतीला गुरु शिष्य परंपरेनं समृद्ध केलंय. गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा कणा म्हणायला हवी. याचंच औचित्य साधत हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीनं येत्या 27 जुलै रोजी संपूर्ण देशभरात 109 ठिकाणी तर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार, मी सौ मधुरा तोपखाने, हिंदू जनजागृती समिती सांगली. गुरु शिष्य परंपरा हे भारतीय संस्कृतीचं अलौकिक वैशिष्ट्य आहे. लाखो वर्षाच्या भारतीय संस्कृतीला याच गुरु शिष्य परंपरेनं समृद्ध केलं आहे. गुरुकृपा ही केवलम शिष्य परम मंगलम, म्हणजेच गुरुकृपा झाल्यावरच शिष्याचं परममंगल म्हणजेच खऱ्या अर्थानं कल्याण होत असतं. गुरुच शिष्याला खऱ्या ज्ञानाची ओळख करून देतात. म्हणूनच अशा गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये या गुरु शिष्य परंपरेनं सक्रिय सहभाग घेतलेला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्या संस्कृतीमध्ये आढळतात. आजही धर्माला ग्लानी आलेली आहे आणि ही धर्मग्लानी दूर करण्यासाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं म्हणूनच यावर्षी 109 भारतभरामध्ये 109 ठिकाणी तर सांगली जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी या गुरुपौर्णिमा महोत्सवांचं आयोजन केलं आहे. 27 जुलै 2018 रोजी सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली, श्रीराम हॉल ब्राह्मणवेस मिरज, वीरशैव मंगल कार्यालय तासगाव, शेतकरी भवन विटा आणि विश्वमधुर हॉल कवठे महांकाळ या ठिकाणी हे गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. येणाऱ्या आपत्काळाला तोंड देण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता काय आहे, त्याचबरोबर प्रथमोपचार का घेतला पाहिजे याचं प्रात्यक्षिक तिथे करून दाखवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आत्ताची जी लोकशाही आहे तिला पर्यायी अशी आदर्श राज्यव्यवस्था म्हणजेच हिंदू राष्ट्राची स्थापना आपल्याला का करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलचं एक प्रवचनही या ठिकाणी असणार आहे. गुरुपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरीही सर्व बंधू भगिनींनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि गुरुकृपा संपादन करून घ्यावी असं आवाहन हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या वतीने मी करते. धन्यवाद. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.